तर कोरोना व्हायरसचा मोठा फटका हा पोल्ट्रीधारकांना देखील बसला आणि सीमा भागातल्या म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग चिकोळी या भागात पोल्ट्रीधारकांनी विनामूल्य कोंबडी वाटप आता सुरू केलेलं आहे तर या भागांमध्ये दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास चार हजारांहून अधिक पक्षी जे आहेत कोंबड्या ज्या आहेत त्या आणण्यात आलेल्या होते आणि त्यांचं मोफत वाटप या भागात करण्यात आलं आहे चिकन विक्रीमध्ये मोठी घट झाल्यामुळे तिकडे बेळगाव जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये जिवंत कोंबड्या गाडल्या जात असताना नागरिकांचा विचार करत पोल्ट्री मालकांनी हे मोफत वाटप सुरू केलेलं आहे तर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कोल्हापूरहून संदीप आपल्या आपल्यासोबत आहेत थेट आपण संदीप कडे जाणार आहोत संदीप आपण पाहतोय पोल्ट्रीधारकांकडून विनामूल्य कोंबडी वाटप केलं जात आहे काय अधिक माहिती आहे काय आता या धारकांचं म्हणणं आहे खरं तर म्हणाली दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली आणि उत्तर कर्नाटकमध्ये हुबळी धारवाड बेळगाव अगदी बिदर बालकीपर्यंत या भागामध्ये कुठेही अजून कोरोनाचा संशयित कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण जो आहे तो आढळलेला नाही मात्र याचा मोठा परिणाम पोल्ट्री चालकांवर आणि पोल्ट्री व्यवसायावर झालेला आपल्याला दिसून येतो आपण ही जी दृश्य पाहतो ही रायबागमधले आहेत आपल्याला माहीत आहे दोन दिवसापूर्वी कोल्हापूरमधले व्हिडिओ आले होते शंभरला पाच कोंबड्या आणि दोनशेला पाच कोंबड्या दिल्या जात होत्या त्यानंतर काल आपण पाहिला जिवंत अक्षरशः पक्षांना गाडलं गेलं जेसीबीनं खड्डा काढून आणि त्यानंतर काल रात्रीचा हा व्हिडिओ आपण बघतोय चिकोडी रायबाग भागातला सदाशिव देशिंगे असं त्या पोल्ट्रीधारकाचं नाव आहे आणि अक्षरशः मोफत कोंबड्यांचं वाटप सुरू केलं आहे त्यामुळे एक मोठी झुंबड त्या ठिकाणी उडाली नागरिक त्या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहत आपण पाहतोय किती मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आले आहेत पण मी आज सकाळी देखील काही पोल्ट्रीधारकांशी बोललेलो आहे एकतर कंपनी त्यांना सपोर्ट करायला तयार नाही पक्ष्यांचं खाद्य दे देत नाही महत्त्वाचं म्हणजे जे सीबीचं भाडं देतो पण त्या कोंबड्या गाडून टाका किंवा तुमचं तुम्ही विल्हेवाट लावा अशा पद्धतीनं सांगितलं जातं आहे कारण कोरोनाचं एक मोठी धास्ती नागरिकांमध्ये आहे त्यामुळे चिकन विक्रीमध्ये तर मोठी घट चालली आहे पण गोवा असेल कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या भागामध्ये कोल्हापूर सातारा सांगली आणि सीमा भागातल्या पोल्ट्री व्यावसायिकांकडून चिकनचा पुरवठा केला जातो तो पूर्णपणे आता ठप्प आहे आणि त्यामुळेच मोफत कोंबड्या वाटण्याची वेळ ही पोल्ट्री आहे बरोबर त्यामुळे धारकांकडून विनामूल्य कोंबडी वाटप सुरू आहे आपण पाहतोय कोरोनाचा फटका जो आहे तो पोल्ट्रीधारकांना सुद्धा बसलेला आहे लोक आता नॉनव्हेज जे आहे मांसाहारी पदार्थ खाण्यास थोडं टाळाटाळ टाळ आणि याचा फटका जो आहे तो चिकन विक्रेत्यांना झालेला आहे त्यामुळे पोल्ट्रीधारकांकडून विनामूल्य कोंबडी वाटप कोल्हापुरामध्ये सुरू आहे आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत संदीप आपण पाहतोय कोल्हापुरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव होण्याआधी मटणाचे भाव वाढलेले होते मटणाकडे लोकांनी पाठ फिरवलेली होती मात्र आता कोरोनाची भीती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो या कोंबडीधारकांना धारकांना बसलेला आहे कोंबडीकडे आता लोकांनी पाठ फिरवलेली आहे त्यामुळे कदाचित मटणाचे दरसुद्धा वाढलेले असतील दर तर वाढलेले नाहीत पण कोरोनाची जास्ती नागरिकांमध्ये आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय शासकीय विश्रामगृहावर मी थेट दृश्य दाखवतो आहे न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना खरं सागरन, तर सागरनं सांगितल्याप्रमाणे काही वेळातच मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतील पण राजर्षी शाहू सभागृह आहे हे म्हणाली आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा अधिकारी दौलत दव, देसाई जे आहेत ते या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रमुख असतील जि जिल्हा परिषदेचे सी असतील महापालिकेचे आयुक्त असतील हे सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत ज्या नगरपालिका आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या तिथले नगराध्यक्ष देखील आहेत प्रेझेंटेशन केलं आहे अद्यापपर्यंत कोल्हापूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही मात्र आपण बघतोय त्याबाबतची काय उपाययोजना करावी करा लागेल किंवा त्यासाठी काय करावं लागेल याबाबतची सगळी जी चर्चा आहे ती यामध्ये कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या जिल्ह्यांमध्ये या बैठका चालू आहेत आणि साधारणतः साडेबारा साधर ते पाऊ पावना एकच्या च्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सगळे विभागीय आयुक्त असतील किंवा सगळे जिल्हाधिकारी असतील त्यांच्यावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद चालणार आहेत बरोबर आहे आणि त्यामुळे नेमकं कोणता संदेश या सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे यावर पण लक्ष ठेवून राहणार आहोत संदीप धन्यवाद या संपूर्ण माहिती मात्र आपल्यासोबत आता बेळगावहून रायबाग इथले सदाशिव देशिंगे पोल्ट्री मालक आहेत थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत देशिंगेजी जसं आम्ही प्रेक्षकांना एक व्हिडिओ रायबाग मधला जो आहे तो आम्ही प्रेक्षकांना दाखवतोय कोल्हापुरामध्ये काल मोफत पोल्ट्री धारकांकडनं कोंबड्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे कारण अतिशय मोठं नुकसान तुम्हाला सगळ्यांना या कोरोनाच्या भीतीमुळे दहशतीमुळे सोसावं लागतंय uh... फार पोल्ट्री उद्योग ज़, उद्योगांना नुकसान आहे त्याच्यामुळे ते काय आता कोरोना आणि हे आपलं पोल्ट्री इंडस्ट्रीचा काही संबंध नाही आहे सगळ्या लोक भेऊन ते कायला रेडी नव्हता आम्ही ट्रायल करूया म्हणून प्रत्येक गावाला एक एक हजार पक्षी घेऊन गावाच्या समोर गेले त्यावेळी सर्व लोकांनी पक्षी घेऊन खाऊन संपवलेला आहे आम्ही जवळजवळ वीस पंचवीस हजार पक्षी गावात वाटलेला आहे कुणालाही त्याचा भीती नाही आहे सगळं पक्षी खाल्लेलं आहे लोक आणि अजूनही हाय का, का विचारतोय आम्हाला दररोज अगदी बरोबर